संजयजी, उत्तर महाराष्ट्रात आपला खान्देशमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आपला दौरा आहे, काय म्हणाले असं? बघा, एक तर निवडणुका आहेत विधानसभेच्या, लोकसभा होऊन गेल्या, आयबीएन खाली कर, बोम खाली कर, जे निकाल लागायचे ते लागले लोकसभेला, आपण पाहिला संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणतो. पण आता विधानसभेची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे, आणि महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत. खान्देशातला अनेक जागांवर शिवसेना यापूर्वी लढत आलेली आहे, जिंकलेली आहे. नंदुरबार असेल, जळगाव असेल, रावेरमधला काही भाग असेल, धुळे असेल, तर त्या दृष्टीनं पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी बोलून पुढली रणनीती काय असावी, कोणत्या जागा आपण लढायला हव्या, महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांना कोणत्या जागा जाऊ शकतात, याची एक चर्चा तर होतच असते. आणि विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका आहेत, मेळावे आहेत, आणि ते संपूर्ण राज्यभरात सुरू आहे, की ते फक्त खान्देशातच सुरू असं नाही, संपूर्ण राज्यभरात सुरू. आता कालपासून आदित्य ठाकरेजी हे नाशिकला आहेत, आज येवल्याला आहेत, आता उद्धवजी जात आहेत दौऱ्यावर पुन्हा अनेक भागात. आणि महाविकास आघाडीचे इतर पक्षाचे नेतेसुद्धा याच कामात गुंतलेले आहेत, तर हे चालायचंच. बदलापूरचं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असून त्याच्यावर विरोधकांवर संशय व्यक्त केला त्यांनी. त्यांनी आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे, कारण तो एक संशयी आत्मा आहे, ह्या राज्याचा मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे, आणि ज्याचं दिवसातला अर्धा दिवस हा संशय कल्लोळात जादूटोणा, मंत्र, तंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो, तर त्यांना असा संशय येणं साहजिकच आहे. त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की बदलापुरातलं आंदोलन, हजारो लाखो लोक जे रस्त्यावर उतरली, तो सुद्धा त्यांच्यावरती कोणतरी जादूटोणा केला असेल, कारण ते जादूटोणाप्रेमी आहेत. पण त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत. एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत, लक्षात घ्या, तुमचा मुलगा तिकडला खासदार आहे आणि तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलनकांच्या साध्या भेटीला त्या क्षणी जाऊ शकले नाहीत, एवढे तुम्ही घाबरलेले होतात, एवढे तुम्ही भयग्रस्त होता. हा तुम्ही नेतृत्व म्हणता ना, ठाण्याचं नेतृत्व मी करतो अनेक वर्ष, पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा जी तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते 10 तास, हे काय विरोधकांनी केलं का? ती आई, त्या लहान मुलीची आई, जी स्वतः एक गरोदर आहे महिला, ती 10 तास ती वणवण फिरत होती, यात विरोधकांचा काय दोष आहे? काल तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे, आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली, पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला 2 महिन्यापूर्वी फाशी दिली. ऐकलेत ना आपण वडेट्टीवारांनी पण ट्विट केले. त्यात माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली, कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक, कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, लटकवण्याची शिक्षा ठोठावली, आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली, याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भत्त्यात माणसाला फाशी दिलाय? हां, दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली? एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं, आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी,
आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी. हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत, एक नाही एक नंबरचे, बरं का, एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला का मूर्ख समजलं आहे का? आम्ही विरोधकांना काय एवढीच काम आहेत? महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. काल पुण्यामध्ये झाले, अकोल्यात झाले. काय करतात मुख्यमंत्री?